आशीष जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा एकीकडे पंजाबमध्ये आढळण्यात येतो, त्यानंतर आता संघ मुख्यालयाची रेखी केली जाते, सातत्यानं या घटना समोर येताना पाहायला मिळतात, याच्यात कुठे तुम्हाला काही धागेदोरे पाहायला मिळतात किंवा सातत्यानं हिंदुत्ववादी संघटनांची रेखी केली जाते, कुठेतरी याचा काय संबंध वाटतो तुम्हाला? बरं, या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत अधिकृत काही बोलणं हे खूप लवकरचं ठरेल, पण जी माहिती समोर आलेली आहे ती स्पष्ट दिसते की कुठल्या तरी एक आतंकवादी इस्लामिक संघटनेने रेखी केलेली आहे आणि ती संघाच्या मुख्यालयाची केली आहे. आता यामध्ये स्पष्ट दिसतंय की एखाद्या आतंकवादी इस्लामिक विचार करणाऱ्या संघटनेला या देशाच्या हिताविरोधातच काम करायचं असल्यामुळे त्यांना सर्वात मोठी अडसर ही संघ विचार, संघ कार्यालय आणि संघाच्या प्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्तींची दिसते आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या सरकारने संघ विचार, संघाच्या प्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वाचवण्यासाठीचे परिश्रम अतिशय तत्परतेने केले पाहिजेत आणि ते करण्यापर्यंत कुठेही कचुराई त्यांनी ठेवू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. पण सातत्यानं हिंदुत्ववादी संघटना त्यांची रेखी करणं, या घटना सातत्यानं घडतात. आता सुधीरजी मुनगंटीवार सुद्धा फोन लाईनवरती तेच म्हणत होते, सातत्यानं गेल्या 7 वर्षांपासून जर पाहिलं तर संघाची रेखी करणं हे प्रकार सातत्यानं घडत आहेत, यामागे काही घातपाताचं कारण किंवा काही हिंदुत्ववादी संघटनांना थ्रेट जाणवतो? 100% या देशाच्या हिताचा विचार करणारे, हिंदू रक्षणाचा विचार करणारे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करणारे, हिंदुत्ववादी विचारसरणीचे हे सगळे संघटना म्हणजे आम्हाला चालणार नाहीत अशा आतंकवादी विचाराच्या या संघटनांच्या ह्याला विरोध करत आहे. याचाच भाग स्पष्ट होतो की अशा संघटनांच्या बाजूने सरकारी यंत्रणा राज्याच्या उभ्या केल्या पाहिजेत, यामध्ये राज्य सरकार कचुराईपणा करू नये. आमच्या मनात भीती आहे की विचारधारेची लढाई विचारांनी लढायची असते, पण आमच्या विचारांना, देशहिताच्या विचारांना मारू पाहणाऱ्या संघटनांचं हित न करता अहित झालं पाहिजे अशी भूमिका राज्याच्या ठाकरे सरकारने घ्यावी. राज्य सरकारनं याची सखोल चौकशी करावी, या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं अशी मागणी भाजपची. पहिलं तर संघ मुख्यालयाला आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरवली पाहिजे. नंबर 2, ज्यांनी रेखी केली, रेखी करण्यासाठी कोणाकोणाचा उपयोग केला, रेखी करताना आले कसे, गेले कसे, त्यांच्याशी मदतनीस असलेले कोण होते, या सगळ्यांची 360 डिग्री मध्ये चौकशी होणं आणि ती सुद्धा मर्यादित वेळेत होणं ही काळाची आवश्यकता आहे. आणि 3, ज्या पद्धतीने धमक्या, रेखी आणि या पद्धतीचा प्रकार चालू आहे त्यामुळे संघ विचाराच्या संस्था, व्यक्ती आणि नेते यांना योग्य आवश्यक ते सुरक्षा देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. नक्कीच, धन्यवाद आशिष जी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.